सर्वप्रथम सर्व, सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे तीनव्या जयंतीनिमित्त आपणा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षण असलेले प्रमुख वक्ते म्हणून ज्यांनी आत्ता नुकतंच आपल्यासमोर आपले, आपले क्रांतिकारी विचार मांडलेले आहेत असे विचार मंचावर उपस्थित अजिंक्यभाऊ चांदनेजी मंचावर उपस्थित लालबाजी घाटेजी संजय गायकवाडजी लसा कमचे प्रदेश अध्यक्ष बालाजी थोटवेजी वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष विठ्ठल जी, जी, महानगर जी प्राध्यापक मधुकर जी, संजय मोरेजी माधव कांबळेजी कार्यक्रमाचे आयोजक केशव कांबळेजी विप्रास गायकवाडजी पप्पू जी, सर्व आयोजक कार्यक्रमाच्या मंचावर असलेले इतर मान्य मान्यवर आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सगळ्या वेगवेगळ्या धर्म जातीचे सर्व बंधूंनो आणि माझ्या माता माय मौलींनो मला याची जाणीव आहे की आपण सकाळी अकरा वाजल्यापासून इथे आलेले आहात आणि बहुतांश लोक दुपारी तीन वाजल्यापासून चारचा कार्यक्रम आहे म्हणून आलेले आहेत आणि आपण सगळेजण खूप वेळापासून इथं असल्यामुळं आणि प्रमुख मार्गदर्शन आपल्याला प्राध्यापक अजिंक्य चांदेजी यांच्या झालेला असल्यामुळं आता आपल्या भावना आणि आपल्या पोटाची भूक ही आपल्याला आपल्याला घराकडं चला असं म्हणत आहे याची मला पूर्ण जाणीव आहे परंतु मी तुमच्या संयमाची परीक्षा घेणार नाही आणि तुम्ही जितकं सहन करू शकता तेवढंच अध्यक्ष समारोप संक्षिप्तमध्ये करण्याचा प्रयत्न मी करणार आहे सर्वात प्रथम मी बंधू अजिंक्य यांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो यामुळं की त्यांनी जे मत मांडलेलं आहे त्यातले काही मतं किंवा मतांशी मी पूर्णत सहमत असेल नसेल तो मुद्दा वेगळा परंतु त्यांनी ज्या तळमळीनं समाजबांधवांसाठी आपले मतं मांडलेले आहेत त्या मतांमधली आत्मीयता त्या मतांमधली त्यांची जी तळप आहे ती वाखण्याजोगी आहे आणि आज समाजाला या पद्धतीच्या तडमडीनं आपल्या समाज बांधवांना उठून उभं करण्याचं काम अण्णाभाऊंच्या विचाराच्या त्यांच्या लेखणीतून निच निघालेल्या ले शब्दांचा वापर करून समाजाला उभं करण्याचं काम करण्याची अत्यंत गरज आहे आणि ते काम प्राध्यापक अजिंक्य चांदणे हे योग्य पद्धतीनं करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन करतो इथं त्यांच्या भाषणाची सुरुवात झाली आणि बहुतांश भाग जे त्यांच्या भाषणातला होता ते ज्या तळमळीनं मांडत होते त्या, त्या विषयावर आमची चर्चा तिथं बसल्यावर प्राध्यापक बालाजी थोटवे सरांची आणि माझी चर्चा होत होती की त्यांनी जे विचार मांडलेला आहे जे विचार त्यांनी तळमळीनं सांगितलेला आहे की आज कशा पद्धतीनं मोहन भागवत हे समाजाची दिशाभूल करत आहे अण्णा भाऊंना हिंदू म्हणून गिरवण्यामध्ये त्यांचं काय षडयंत्र या सगळ्या हिंदूकरण करण्यामाग आहे भाजप नेमकी अण्णाभाऊची जयंती कशा पद्धतीनं साजरा करू पाहत आहे आर एस एस आणि भाजप दोघ जण मिळून आज अण्णाभाऊचा वापर करून अण्णाभाऊच्या अनुयायांना कोणत्या दिशेनं उडू पाहत आहेत हे सर्व तडमडीनं मांडण्यामाग प्राध्यापक अजिंक्यजी यांचा हेतू फक्त एवढा होता की समाजानं कोणत्या एका टोकाच्या विचाराची वोट बँक बनून न राहता आता जागरूक नागरिक म्हणून आपल्या विचारांना जागरूक करून अण्णाभाऊंच्या लेखणीच्या दिशेनं परिवर्तनाकडे यायला पाहिजे या तडमडीनं त्यांनी मांडलेले हे विचार समाजासाठी आजच्या घडीला खूप गरजेचे आहे अजिंक्य भाऊ तुमची किती तळमळ आहे माझी किती तळमळ आहे हे सगळं खरं आहे परंतु आपल्याला समाजामधला एक वास्तव बघण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे की आजची ही पिढी आजची ही पिढी टी व्हीच्या नव्हे संगणकाच्या नव्हे आणि केवळ मोबाईलच्या नव्हे तर इंस्टाग्राम आणि टिकटॉकच्या आहारी गेलेली आहे म्हणून आता पूर्वीसारखे प्रबोधनांचे तासन तास चालणारे चर्चासत्र व्याख्याने आणि साहित्य संमेलन दोन दोन तीन तीन दिवस चालणारे साहित्य संमेलन या पिढीला नकोसे झालेले आहेत एका तासाचा व्याख्यानसुद्धा नकोसे झालेलं आहे कारण आता त्यांना सगळं प्रबोधन हे नव्वद सेकंदच्या टिकटॉक आणि इंस्टाग्रामच्या रीलमध्ये पाहिजे नव्वद सेकंड मध्ये तुम्ही जे विचार मांडायचे मांडा कारण आमच्याकडं नव्वद सेकंडची रील बघण्या पलीकडे वेळ राहिलेला नाही आहे म्हणून या पिढीच झाल्यानंतर विचाराला जर आपल्याला जिवंत ठेवायचं असल तर, तर आपल्याला अण्णा विचारांना सर्व महामानवांच्या विचारांना आपल्याला नव्वद सेकंदच्या इन्स्टॉलमेंट इन्स्टॉलमेंटमध्ये मध्ये आणून या पिढीपर्यंत ने नेण्याची ने गरज आहे तुमची आमची कितीही प्रबोधनांची इच्छा असली तरी ही पिढी धांगडधिंगा पद्धतीनं डी जे पद्धतीनं जयंत्या साजऱ्या करण्याचं जे नाद या पिढीला लागलेलं ला आहे याच्यापासून त्यांना आपल्याला पद्धतशीरपणे हाताळूनच दूर करता येऊ शकतो कारण सक्तीनं ही पिढी आपल्या हाताबाहेर जाणार आहे म्हणून आज आपल्याला या पिढीसमोर काय आव्हान आहे हे आपण मांडलात आणि तो आव्हान या पिढीनं स्वीकारलं पाहिजे या पिढीला हे आपल्याला स्वीकारायला भाग पाडलं पाहिजे आणि ते करण्यासाठी किंबहुना मला वाटते की आज अण्णाभाऊ जयंतीच नांदेडमधलं आणि मराठवाड्यामधलं सातत्यानं जयंती साजरी करणारं सिडको हडको मधला हे जे जयंती मंडळ आहे याचं आपलं स्वतःच एक अस्तित्व आहे आणि हे वर्षानुवर्षापासून इथ प्रबोधनाची जोड जयंतीच्या सर्व डी जे कल्चर आणि गायन कल्चरला कशी राहू शकते याचा प्रयत्न करणार महाराष्ट्रातल्या मोजक्या जयंती मंडळापैकी सिडको हडकोचं जयंती मंडळ आहे आणि ते हे सातत्यानं करतायत म्हणून मी यांचं सुद्धा अभिनंदन करतो दरवर्षी या सिडको हडको जयंती मंडळ काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम घेऊन हो येतो आपल्याला जलसा घ्यायचा आहे गायनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे तर तेही अण्णाभाऊच्या लहूजी साळव्यांच्या विचारांना कसं जोडून आणि मांडू शकतो याची काळजी घेऊन ते कार्यक्रम आयोजित करत असतात वक्ते बोलवतानाही ती काळजी घेत असतात आत्ता प मला वाटते अठरा वर्ष काहीतरी झालेत ना या आपल्या जयंतीला सातत्यानं शिडको हडकोला अठरा वर्ष झालेलं आहे अठरा वीस वर्ष झालेलं आहे आणि वर्ष या अठरा वर्ष वीस वर्षाच्या जयंतीच्या पॅटर्नमध्ये यंदाची जयंती अजून थोडी वेगळी आहे कारण कदाचित या जयंतीचं अध्यक्षपद आतापर्यंत कोणत्याही मुसलमानानं भूषवलं नाही आणि फारुखामध्ये या जयंतीचा अध्यक्ष आहे हे पण एक नवीन काहीतरी घडी बसवण्याचं काम या जयंती मंडळानं केलेलं आहे आता माझ्या नावानं धर्म काय जाती काय वेगळं सांगायची गरज पडत नाही म्हणून फारुख अहमद नाव आल्याबरोबर माझ्या गळ्यामध्ये लाल रुमाल असो की निळा रुमाल असो मला माझं नाव ऐकल्याबरोबर त्यांना हिरवळ दिसून येते आणि ते हिरवटपणा काही त्यांचा जात नाही म्हणून आपल्या इथं हे जे दृष्टी आणि दृष्टिकोनामधला आलेला दोष आहे तो दूर करण्यासाठी मोठ्या ताकतीनं जे काम करावं लागतो ते काम करण्याचं धाडस यंदा या जयंती मंडळानं केशव कांबळे यांनी टीम के त्यांच्या टीमनं केलेलं आहे त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आपले आभार व्यक्त करतो भाऊनी भाषणाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला जायला पाहिजे याचा लढा देताना ज्या पद्धतीनं एक उल्लेख केलेला आहे के की हे नांदेड पोचीराम कांबळेंचं गाव आहे हुतात्मा शहीद पहिले शहीद होते पोचीराम कांबळे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आलं पाहिजे विद्यापीठासाठी यासाठी हौतात्म्य पत्करण्याचं पहिलं काम करणारे पोचिराम कांबळे होते आपण या इतिहासाला नेहमी आठवणीत ठेवलं पाहिजे आणि याची जागरूकता झाली पाहिजे ज्या पद्धतीनं पोचिराम कांबळे आपला एक महातग बंधू बाबासाहेबांची जयंती जय जै भीमचा उद्घोष आणि बाबासाहेबाचं नाव विद्यापीठाला मागतोय म्हणून प्रस्थापितांनी जातीयवाद्यांनी त्यांची हत्या केली होती याच पद्धतीनं आंबेडकरवादी विचाराच्या जवळ इतर समूह घटक गेलेला आहे हे थोडस अधोरेखित करून सांगण्याची गरज आहे परवाच औरंगाबाद मध्ये मराठवाडा नामकरण दिनानिमित्त एक कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमाची एक पत्रिका ओबीसी नेते शब्बीर अंसारी साहेबांना भेटली होती त्यांनी ती पत्रिका मला दाखवली की या कार्यक्रमाला गेलो होतो तर त्या पत्रिकेमध्ये नामांतर शहीदांना श्रद्धांजलीच्या त्या कार्यक्रमामध्ये एक लांबलचक यादी आहे की नामांतरासाठी शहीद झालेले कोण कोण आहेत तर त्या यादीमधलं पहिलं नाव पोचीराम कांबळे यांचं होतं हे जेवढं अभिमानास्पद आहे त्या यादीमध्ये अब्दुल सत्तार बशीर नाव आणि त्याच यादीमध्ये शब्बीर हुसेन फजल हुसेन नावाच्या या मुस्लिम बांधवाचं सुद्धा नाव होतं हे सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमानास्पद वाटत आहे नामांतर शहीदांमध्ये मुसलमान आहेत भीमा कोरेगावच्या विजय विजय स्तंभाला भेट द्या त्या यादीमध्ये सु तुम्हाला पाच सात आठ दहा मुसलमानांचे नाव दिसतील मुद्दा काय आहे मुद्दा हिंदू मुसलमान मातंग महार महार हा मुद्दा नाही आहे मुद्दा आहे परिवर्तन आणि परिवर्तनाशी जोडले जाणारे धागे आणि विषमतावादींनी त्या धाग्यांना तोडण्याचं षडयंत्र हा मुद्दा अजिंक्य भाऊ चांदणीच्या भाषणातला कडीचा मुद्दा होता खरं तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोठा लढा संघर्ष झालेला आहे आणि या भारताच्या स्वातंत्र्याच्या क्षणाला जेव्हा साखर वाटून आनंदोत्सव साजरे होत होते जेव्हा या स्वातंत्र्याचं स्वागत करण्यासाठी गावखेड्यापासून शहरामध्ये मोठमोठे उत्सव साजरे होत होते तेव्हा या प्रवाहासोबत वाहून न जाता या स्वातंत्र्याची चिकित्सा करण्याच आणि या स्वातंत्र्यामध्ये ज्या विषमतेचा शिकार झालेल्या पीडितांच शोषितांच वंचितांच काय कल्याण होणार आहे भुकेल्या लोकांना पोटभर भाकरी मिळणार आहे का जगण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे का आणि जगण्याच्या स्वातंत्र्यासोबत सन्माननं जगण्याची मुभा मिळणार आहे का ही चिकित्सा करण्याचं धाड जर कोणी केलं होत तर ते अण्णाभाऊ साठेंनी केलं होत केल आणि जेव्हा पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्याची साखर वाटली जात होती त्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला अण्णाभाऊ आणि अमर शेख सोळा तारखेला आंदोलनाची पूर्वतयारी करत होते पंधरा ऑगस्ट ला स्वातंत्र्य मिळालं आणि सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मुंबईच्या रस्त्यावर मोठा फलक घेऊन अण्णा भाऊ साठे रस्त्यावर उतरले आणि त्या फलकावर भाऊने घोषणा करून जाहीर केलं ये आझादी झुठी है देश की जनता भूखी है हे बोलण्याचा धाडस अण्णाभाऊनी केलं होतं अण्णाभाऊनी व्यक्त केलेली ही काळजी पारतंत्र्यापासून स्वतंत्र झालेल्या भारताचं स्वातंत्र्य नाकारण्याची नव्हती अण्णा ना इंग्रज गेले याचा काही आनंद झालेला नाहीये परंतु अण्णा त्या स्वातंत्र्याला नाकारलं आणि या स्वातंत्र्याला नाकारणारे एकटे अन्न भाऊ नव्हते या स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा जेव्हा स्वातंत्र्याबद्दल अडचणीत आणण्याचा प्रश्न निर्माण करण्यात आला महात्मा गांधी असो की तत्कालीन नेते असो ते बाबासाहेबांना म्हणत होते की बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरजी आपण पारतंत्र्यापासून मुक्तीचा लढा लढत आहोत देशाला स्वातंत्र्यता मिळवत आहोत या देशाचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे अशा वेळेला तुम्ही काय हे शूद्र अतिशूद्र आणि मुक्ती आणि स्वातंत्र्य अस्पृश्यता निर्मूलन काय घेऊन बसला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ना खणखावून सांगितलं तुमच्या स्वातंत्र्य भारतामध्येही आजच्या इंग्रजांच्या भारतामध्येही जर माझ्या समाजाला जगण्याचा आणि सन्मानानं जगण्याचा अधिकार नसेल तर माझ्यासाठी तो सामाजिक लढा स्वातंत्र्यापेक्षा आधी महत्वाचा आहे आम्हाला सन्मानानं जगण्याचं स्वातंत्र्य तुम्ही देणार आहात की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार सोळा ऑगस्टला काढलेल्या मोर्चाचा विचार चार, 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 आणि याला अजून जोडण्यासाठी मी एकोणीसशे तीसच्या च्या आधी, 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 आधी। शहीद आजम भगतसिंगच्या एका विचाराशी जोडू पाहतोय शहीद भगत सिंग यांना त्यांच्या हिंदुस्तान रिव्हॉल्युशनरी नावाच्या पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला त्यांनी त्यांच्या साथींना सोबतींना कॉम्रेडला घेऊन बसल्यावर एक विचार मांडला आणि सांगितलं साथींनो आझादी हमारा मकसद नहीं है सगळे परेशान झाले सगळे म्हणले की आझादीसाठी स्वातंत्र्यासाठी शहीद होत आहोत लढत आहोत मरत आहोत फासावर लटकत आहोत आणि भगत काय बोलतोय की आझादी हमारा मकसद नाहीये आवाज़ जा और भगत सिंह यानी साथी नो, सिर्फ आजादी हमारा मकसद नहीं है हमको सिर्फ गोरे अंग्रेजों को भगाकर इसको आजाद नहीं करना है तो फिर काले अंग्रेज भी अगर ये शोषण व्यवस्था रखेंगे तो ऐसी आजादी हमारा मकसद नहीं है विषमता मुक्त करना यह हमारा मकसद है शोषण मुक्त करना हमारा मकसद है और हमको गोरे और काले दोनों भी को हटाना हमारा मकसद है अंग्रेज या तीनही विचारांना एकत्रित बघा जो भगत भगतसिंग डोक्यावर हॅट होती ते फक्त शहीद भगत सिंग भारत माका बेटा होते परंतु मोठ्या चालाकीने हॅट घातलेले भगतसिंगचा फोटो टप्प्या टप्प्यानं गायब झाला आणि पगडी घातलेला भगतसिंग आपल्यावर थोपवण्यात आला कारण त्या भारत के बेटेला पंजाबी किंवा फक्त सिखांचा भगत भगतसिंग करण्याचं ज्या पद्धतीनं षडयंत्र रचला गेला होता त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी असो की अण्णाभाऊ साठे असो यांना एकूण या देशाच्या शोषण मुक्तीसाठी नव्हे तर एका जातीच्या चौकटीत बांधण्याचं काम या आर एस एस च्या आणि बी जे पीच्या षडयंत्राचा भाग आहे आणि यामुळं अजिंक्य चांदणे यांनी तुम्हाला सांगितलं की मोहन भागवत हे अण्णाभाऊचं हिंदूकरण का करत आहे म्हणून आपल्या या विचारावर लक्ष देऊन विचार करण्याची चिकित्सा करण्याची गरज आहे त्याच्या पुढे जाऊन सोळा ऑगस्टच्या लढ्याच या आजादी झुटी आहे म्हणणारे अण्णा भाऊ या आझादीला नाकारणारे अण्णा भाऊ या मोर्चा नंतर बावीस वर्ष हयातीत होते बावीस वर्ष लिहित होते लढत होते परंतु सोळा ऑगस्टला ज्या स्वातंत्र्याला अण्णा भाऊनी नाकारलं त्यानंतर बावीस वर्षामध्ये अण्णा या देशाच्या स्वातंत्र्याला कधी नाकारलं नाही याची चिकित्सा झाली पाहिजे याचं चिंतन झालं पाहिजे याच्यावर विचार झाला पाहिजे अण्णा भाऊच्या लिखाणावर अण्णा भाऊच्या जीवनावर अनेकांनी पीएच डी केलेली आहे करत आहेत अजून करतील माझी विनंती आहे की अण्णाभाऊनी सोळा ऑगस्टला नाकारलेल्या स्वातंत्र्याला पुढच्या बावीस वर्षामध्ये का नाकारलं नाही याच्यावर चिंतन होण्याची गरज आहे अस काय अपेक्षा काय उज्ज्वल भविष्य अण्णाभाऊना नंतर दिसलं की त्यांनी सोळा ऑगस्टला नाकारलेलं स्वातंत्र्य पुनश्च त्याची पुनर्विचार किंवा पुन्हा त्याचा उच्चार केला नाही पुनरुच्चार नंतर केला नाही पण एक चळवळीचा छोटा कार्यकर्ता म्हणून मी या मुद्द्याला सुद्धा त्या दिशेनं नेऊ पाहतोय मला एक वाटते की नंतर अण्णाभाऊनी आपलं वर्गीय संघर्षाला लेखनीतून जातीय संघर्षाशी जोडलेला आहे अजिंक्य भाऊनी सांगितलं की या मुद्द्यावर वाद होतात की अण्णाभाऊ कम्युनिस्ट होते की नव्हते अजिंक्यजीनं सांगितलं या मुद्द्यावर वाद होतात की अण्णा आंबेडकरवादी आंबेडकर होते की न होते हा वाद निर्माण करणाऱ्यांना अण्णा अजिंक्य चांदणे यांनी सांगितलं की ते मूर्ख आहेत ते खरं आहे की वाद निर्माण करणारे मूर्ख आहेत पण ते फक्त मूर्ख नाहीत त्यांना अण्णाभाऊच्या विचाराची परिणामकारकता कमी करायची आहे म्हणून अण्णाभाऊच्या इर्द गिर्द नवनवीन वाद निर्माण करण्याचं काम करणारे ते लोक फक्त मूर्ख नाही तर मोहन भागवत एवढेच दोषी आणि षडयंत्रकारी आहेत हे आपल्याला ओळखायची गरज आहे अण्णाभाऊ साठे एक अशा पद्धतीचे क्रांतिकारी परिवर्तनवादी होऊन गेलेत की त्यापूर्वी कम्युनिस्ट चळवळीला या भारताच्या मातीतला खरा लढा फक्त वर्गीय संघर्षात नाही तर जातीय संघर्षात आहे हे वर्गीय संघर्ष आणि जातीय संघर्षाची सांगड घालण्याची कमाल जर कोणी केली तर ते अण्णाभाऊ साठेंनी केलेली आहे हे आपल्याला अभिमानानं सांगायची गरज आहे कम्युनिस्टांना दिशा देण्याचं काम अण्णाभाऊच्या लेखणीनं केलेलं आहे आणि हा लढा बाबासाहेबांनी सुद्धा कम्युनिस्टांच्या ज्या गोष्टीचा विरोध केला तेव्हा अण्णाभाऊ म्हणत होते तुमच्या वर्गीय लढामध्ये आमच्या अस्पृश्यतेचा मुद्दा येतो की नाही येतो ये 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 तुमच्या संघटनाची मेंबरशिप करताना तुम्ही मी अस्पृश्यता मानणार नाही ही शपथ देणार आहात की नाही देणार आहात हा बाबासाहेबांचा प्रश्न अण्णाभाऊच्या लेखणी वर्गीय संघर्ष आणि जातीय संघर्षाची सांगड लावून मोकळं करण्याचं काम केलेलं आहे हे अण्णाभाऊच्या लेखणीच शब्दांचं आणि कार्यकर्तृत्वाचं चमत्कार आहे आणि म्हणून अण्णा जे उल्लेख फकीरा कादंबरी समर्पित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीला ज्या लेखनीनं हजारो वर्षाच्या गुलामगिरीला मुक्त करण्यासाठी संविधानाचा हत्यार बनवलेला निर्माण केलेला आहे त्या संविधान निर्माण करणाऱ्या लेखनीला झुंजार लेखनीची उपमा देऊन सर्वोत्कृष्ट अण्णा भाऊ सर्वोत्कृष्ट लिखाण ज्या कादंबरीनं लि केलेला आहे ज्या फकीरानं केलेलं आहे ते समर्पित केलं इतकंच नव्हे तर या आजादी झुटी आहे म्हणणारे मन, अण्णा भाऊ पुढे येणारी विषमता पुढे येणारे संकट पुढे येणारे चॅलेंजेस शोषित पीडित घटकांच्या अडी अडचणी गुलामीच्या बेड्या हे तोडण्याचं मंत्र सुद्धा आपल्याला देऊन गेलेले आहेत आणि एक पाच मिनिटामध्ये फक्त तुम्हाला एक तुलना देणार आहे आपल्या देशामध्ये हजारो वर्षाची गुलामी टिकवताना अनेक महामानवांच्या विचारांचा वापर कसा केलेला आहे याचं एक उदाहरण मी सांगणार आहे संत तुकाराम यांनी हजारो अभंग विवेकवादी विज्ञानवादी दिलेले आहे परंतु संत तुकारामांनी एका वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये एक अभंग लिहिलेला आहे ठेविले अनंती तैसीच राहावे चित्ती असू द्यावे समाधानी ही आपल्या परंपरेवाल्यांनी विषमतावाद्यांनी याचा वापर समाजाला झोपवण्यासाठी केलेला आहे या अभंगाचा वापर समाजाला झोपवण्यासाठी केलेला आहे ज्या पद्धतीने एक विचार की हे पूर्ण जे जग आहे जी पृथ्वी आहे हे पूर्ण पृथ्वीच जे चेंडू आहे गोल पृथ्वी हे कशावर टिकलेली आहे तर एक विचार विषमतावादीच होत कि हे शेष नागाच्या मस्तकावर आहे हे इतकी मोठी पृथ्वी एका शेष मस्तकावर आहे आणि तुम्ही जर या परंपरेनं गुलामीच्या बेड्यामध्ये चैनीन जगला तर ठीक आणि तुम्ही जर स्वातंत्र्य मागू लागले विषमता तोडू लागले शूद्र बाहेर पडू लागले शिक्षणाचा अधिकार मागू लागले बराबरीनं बस पंगतीमध्ये बसण्याचा अधिकार मागू लागले रोटी बेटीचा अधिकार मागू लागले तर पाप होईल आणि पाप वाढला तर शेष नागाचा मस्तक दामाडोल होईल आणि पृथ्वीचा चेंडू काय होईल गडगड करून कोसळून जाईल ही भीती जगवली होती की नाही आपल्या मनामध्ये ही भीती दाखल केली होती की के नाही आपल्या मनामध्ये पण या हजारो वर्षाच्या गुलामीच्या बेडीला अण्णाभाऊ साठेच्या लेखनीच चमत्कार बघा बॉम्ब ऍटम बॉम्ब न्यूक्लिअर बॉम्ब पेक्षा जास्त परिणाम बघा एका वाक्यामध्ये अण्णाभाऊनी हजारो वर्षाची गुलामी तोडत सांगितलं की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर टिकलेली नसून कष्टकरी शोषित शेतकरी शेतमजुरांच्या तळहातावर टिकलेली आहे एका फटक्यामध्ये या पृथ्वीच या जगाच मालकी तुमच्या हातामध्ये तुमच्या कष्टाला तुमच्या तळहाताला करून देण्याचं काम अण्णाभाऊच्या लेखनीनं केलेलं आहे आणि त्याच लेखणीनं त्याला माहित आहे की कोणी जर हे म्हणू लागला शेडजीला भटजीला की भटजी तुमचा लेकरू शिक्षण घ्यायलाय माझा लेकरू काय घेण्या गेलं तर तेव्हा ते भटजी त्याला म्हणते ठेविले तैसी ठेवीले अनंती तैसीच राहावे चित्ती असू द्यावे समाधानी या घाणीमध्ये राहाय असच जग असच मर आणि तुझे चित्ती कशी ठेव समाधानी ठेव तुला आम्ही गाव कुशाच्या बाहेर फेकलं तुला शिक्षणापासून वंचित केलं सोबत जगण्यापासून वंचित केलं आधी विहिरी मध्ये पोहण्यापासून वंचित केलं तरी तुझ चित्त कसं असू द्याव समाधानी काही करायचं नाही काही बोलायचं नाही काही लढायचं नाही बंड करायचं नाही उभं राहायचं नाही आहे तस जगायचं आणि म्हणून या हजारो वर्षाच्या गुलामीच्या बेडीला करवत लावण्याचं काम या बेडीला तोडण्याचं काम आणि या आजादी आहे पासून या खोट्या आजादी मधून जगण्याच सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवण्याच मंत्र देताना अण्णाभाऊ अण्णाभाऊ म्हणतात चित्त समाधानी असू देऊ नको काहीच होणार नाही म्हणून निराश होऊ नको जग बदलू शकते म्हणून जग बदल ओठ मरू नको रडू नको ऊट आणि उभं राहा हे जग बदलू शकते आणि हे जग तुला बदलायचं आहे म्हणून ओठ जग बदल कस बदलायचं घालून खाव याच्यावर घाव घालावे लागतील याच्यासाठी लढावं लागणार आहे याच्यासाठी उठून तुला भांडावं लागणार आहे झटावं लागणार आहे त्याला त्यांनी मला घाव घालावं लागणार आहे आणि घाव घालायचं मंत्र काय आहे जग बदल घालून घाव कस घाव घालायचंय सांगून गेले मज भीमराव बाबा साहेबांच मार्ग स्वीकार आणि त्या हत्यारानं घाव घाल आणि हे समाज बदल चित्त समाधानी ठेवू नको उठ उभं हे जग बदल आणि हे जग बदलण्याचं मंत्र भीमराव या शब्दामध्ये जय भीम या क्रांतिकारी नाऱ्यामध्ये आणि बाबा संविधानाच्या हत्यारामध्ये लपलेला आहे मित्रांनो म्हणून हे जग जर बदलायचं असेल छोटी आझादीला सच्ची आजादी घ्यायची असल या भूकी जनतेला पोटभर खाण्याचा आणि सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळून द्यायचा असल तर अण्णाभाऊचे शब्द एका न्यूक्लियर बॉम्ब पेक्षा जास्त परिणामकारकपणे आपल्याला दिशा देत आहेत की जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव आता इथं अजिंक्य भाऊ सांगितले की मराठवाड्यातल्या सगळ्यात जास्त सुशिक्षित नोकरीदार असलेला वर्ग मातंग समाजातला नांदेड जिल्ह्यामध्ये आहे मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्याच्या तुलनेनं सर्वाधिक नोकरी करणारा मातंग समाज हा आपल्या नांदेड जिल्ह्यात आहे परंतु बालाजी थोटरे सरांनी मला सांगितलं की फक्त मराठवाडा नव्हे सबंध महाराष्ट्रात सर्वाधिक शासकीय सेवेत असलेला मातंग समाज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि नांदेडकर म्हणून आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे पण याच्या माग कारण काय जस हे खरं आहे की नांदेड जिल्ह्यामधला मातंग समाजात सर्वात मोठा वर्ग हे शासकीय सेवेमध्ये नोकरीमध्ये कर्मचारी आणि अधिकारी म्हणून आहे तसं दुसरं याचं कारण आहे इतर जिल्ह्यांच्या तुलनामध्ये नांदेड जिल्ह्याचा मातंग समाज हा आंबेडकरवादी समूहा सोबत समन्वय निर्माण करून आहे आणि आंबेडकरवादासोबतची वादासोबतची ही या परिवर्तनाच्या प्रमुख कारणापैकी एक कारण आहे समजून घ्या म्हणून आज शहीद हुतात्मे पोचीराम राम कांबळे आणि हुतात्मा अब्दुल सत्तार हे प्रतिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की या देशावर जे हल्ले आहेत ते कोण्या एका मुसलमाना जातीसाठी नाही ते पूर्वाश्रमीचे फक्त महार किंवा आताच्या बौद्धांवर नाही आणि ते फक्त मातंग समाजा पुरते पण नाही या देशामध्ये दोन वर्ग आहेत एक विषमतेला समर्थन करणारा आणि एक विषमतेला नकारणारा आणि तुम्ही आणि आम्ही टक्के बहुजन या तेला विरोध करणारे आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महासागरासोबत हे सर्व स्वातंत्र्याचे विवेकाचे समतेचे आणि जगण्यानं सन्मानानं जगण्याचे प्रवाह येऊन मिळतात म्हणून एकूण या लढ्याला आंबेडकरवादी विचार म्हणजे संविधानवादी विचार आणि संविधानवादी विचारच या देशातल्या या स्वातंत्र्याला लोकशाहीला टिकू शकतात म्हणून आपल्याला या प्रवाहाला समजून घेण्याची गरज आहे शेवटचं एकच फक्त सांगतो की एकेकाळी तीस वर्षापूर्वी भीम जयंती साजरी केली म्हणून त्या काळामध्ये हुतात्मा पोचीराम कांबळे एकटे हल्ल्या झालेल्या तीस वर्षापूर्वी झाला असं नाही या वर्षी दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या चौदा एप्रिलला सुद्धा वाडकी बाजार नावाच्या हदगाव तालुक्यामधल्या गावामध्ये तिथं एकही बौद्धाचा घर नाही आमच्या मातंग बांधवांनी चौदा एप्रिलची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीम जयंती साजरी केली म्हणून त्या समाजावर हल्ला झाला आणि जेव्हा हल्ल्याची तक्रार केली तर आमच्या मातक बांधवावर डाक्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम या दोन हजार तेवीस मध्ये याच नांदेड जिल्ह्यामध्ये झालेला आहे म्हणून आज भीम जयंती साजरा केली म्हणून फक्त अक्षय भालेराव निशाण्यावर नाही आहे तर जे जे भीम जयंती साजरी करतील जे जे आंबेडकर वादाची कांतील ते आंबेडकरवादी त्यांना नकोय म्हणून हिंदू मुस्लिमच्या नादी लावून तुम्हाला हिंदू सेनेच्या विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या नावानं लढवण्याचं काम करतात अजिंक्य चांदणीजीनं सांगितलं जालन्यामध्ये एका मातंग मुलाला मुसलमानाने मारली म्हणून ज्या देसाई नावाच्या हिंदू सेनेच्या नेत्यानं मोर्चा काढला त्याच देसाईनं चार दिवसानंतर पुण्यामध्ये त्याच देसाईवर एका हिंदूची जमीन बडकावली म्हणून गुन्हा दाखल झाला इकडं हिंदू राष्ट्राची घोषणा हिंदूंचं म्हणून मातंग तरुणाच्या हत्येच्या विरोधात रस्त्यावर उतरलेला देसाई पलीकडं लावून पाहिलं तर हिंदूंच्या जमिनी बडकावतो म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला यांचं वास्तव ओळखून घ्या जसं अजिंक्य चांदेने सांगितलं की मुसलमानाच्या विरोधात मुद्दा आला तर तुम्ही हिंदू होता आणि जेव्हा तुमच्या हिताचा मुद्दा येतो तुम्ही हिंदू नाही तेव्हा तुम्ही मातंग होता तेव्हा तुम्ही शेड्यूल कास्ट होतात तेव्हा तुम्ही मागासलेले होतात तेव्हा तुम्ही शूद्र आणि अतिशूद्र होतात तेव्हा तुम्ही हिंदू राहत नाही आणि असं जर खोट्या हिंदुत्वाच्या नावानं या ऐंशी टक्के बहुजनांची दिशाभूल करण्याचं काम होतो होतोय या दिशाभूल ते पासून आपल्या समाज घटकाला बाहेर काढायचं असल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मशालीसोबत अण्णाभाऊच्या लेखनीनं आपल्याला दिलेलं संदेश की जगबदल घालून निघाव सांगून गेले मज भीमराव हे लक्षात ठेवावं लागणार आहे आणि हे सांगड घातल्याशिवाय आपण विषमतेच्यापासून मुक्त होऊ शकत नाही आपण सकाळपासून इथे आलेले आहात आपण शांततेनं संपूर्ण कार्यक्रम अजिंक्य चांदणे हे चांगले वक्ते आहेत तरुणांचं आकर्षण आहे मला वाटलं त्यांचं भाषण झाल्यावर मी उभं राहीपर्यंत सगळा हॉल रिकामा होऊन जाईल परंतु आपण सगळ्यांनी संयमानं मला बोलण्याची संधी दिली आणि तेवढ्याच शांततेनं आपण मला ऐकून घेतलात आपल्या सगळ्यांचे आणि संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम क्रांतिकारी जय लहुजी जय संविधान जय भारत अल्ला हाफिज अतिशय भारदस्त या शब्दामध्ये दोन्हीही वक्त्यांनी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि समाजाची एक दिशा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मंडळाने ठेवलेली आहे आणि पुनश्च या ठिकाणी मी जयंती मंडळाच्या वतीने